20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. शाळा बंद करण्याचे धोरण राज्यात पुन्हा एकदा राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे निषेध करण्यात आला. 20 पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करीत त्यांनी जिल्हा परिषदेला निवेदन दिले आहे. शैक्षणिक हक्क कायद्यानुसार 1 किलोमीटर अंतरामध्ये प्राथमिक आणि 3 किलोमीटर अंतरामध्ये माध्यमिक शाळा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणसुद्धा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत असल्यामुळे शासनास शाळांसाठी अधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. मात्र 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण दाखवून शाळा बंद करण्याचा निर्णय हा निषेधार्ह असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी सांगितले. शाळा बंद झाल्यास याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील वंचित, दुर्लभ आणि आदिवासी घटकांना बसेल, मुख्यतः मुलींना बसेल अशी स्थिती आहे, असे देखील आम आदमी पार्टीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कोषाध्यक्ष भिवराज सोनी देखील उपस्थित होते.